चप्पल काढ। इथे बस कॉफी घे, मी आलोच। बोशनधरा जरा एक मिनिट येतेस का इथे प्लीज? हो एक मिनिट। हे बघ मी इथे दूध तापत ठेवलंय, जरा लक्ष देतेस का प्लीज? हो हो मी आलेच। हा मी ऍक्च्युअली सरांनाच भेटायला आले होते। अरे थँक्यू सो मच, तू काय काम केलंय माहितीये का भूषणधरा? तिच्या हाताला ठेवताना एवढं लागलं। आयम सॉरी भूषणधर, आयम सो सॉरी विजय। चुकी होईल, पाणी पी तू, पाणी पी, पाणी पी, पाणी पी, पाणी पी। मी देऊ का अजून तुला पाणी? चल चल डॉक्टर कडे, चल 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 चल, उठ प्लीज, ऐक ना माझं जरा, उठ उठ, चल चल चल। सॉरी, आयम सो सॉरी सॉरी। दरवाजा का आपटलास? माझी बाबा कुठे गेलाय? कुठल्या तरी मित्राकडे गेलाय? ती घरी का नसतो बाबा सतत बाहेर? अगं येईल तो, थांब जरा तुझ्यासाठी पाणी आणते। बस पाणी पी। फोनही उचलत नाहीये। शांत हो आणि मला सांग बरं, आणि एवढा घाम कसा आला तुला? अजी प्लीज तू पॅनिक नकोस, पण आपल्या घरावर कोणतरी लक्ष ठेवू नये। काय? मी आता घरी येत होते ना, तेव्हा एक माणूस माझ्याकडे बघत होता आणि माझं लक्ष गेलं, तेव्हा तो दुसरीकडे बघायला लागला। अजी मला डाऊट आहे, तो मला कॉलेज पासून फॉलो करतोय। आत्ता का? बहुत घराबाहेरच आहे तो गेट पाशी। चल दाखव मला कोण आहे माणूस तो। चल नाही नाही नको, कशाला आपण नको बाहेर झाला प्लीज। काही होत नाही, चल जाऊया। नको आजी प्लीज, मला खूप भीती वाटते। काही होत नाही, मी आहे ना। चल आजी नको आपण, चल चल प्लीज चल। मी तुला दाखवते बाहेर उभारू। हे बघ इथेच होता तो। अगं इथे म्हणजे नक्की कुठे? अगं ह्या पेपरच्या स्टॉलवर उभा होता। कुठे? अगं हा तर आपला पेपर वाला आहे। माहित नाही गेला असेल मग। गेला का निघून? मग झालं तर। अगं रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना सवय असते सगळ्यांकडे बघायची, उगाच तू घाबरतेस। अगं आजी मी खरं बोलते, मी इथनं पास झाले तेव्हा तो माझ्याकडे बघत होता आणि मग त्यांनी नजर चोरली आणि पेपर कडे बघायला लागला अचानक। तू त्या इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतेस का?
सरांना नाही नको 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 आपण आपण घरी जाऊया चल चल सर त्या कशात मोहिनी ठीक आहे आता ठीक आहे तुम्ही काहीतरी अपडेट द्यायला आला होतात ना तुम्ही मला जे पाण्याच्या बाटल्यांचं जे सांगितलं होतं त्याबद्दल जाऊन मी हॉटेलमध्ये चौकशी केली स्टाफला तर आधीच विचारलं होतं पण त्यांना काहीच माहित नाही पण तिथे एक साफसफाई करणारी बाई जी होती तिने एका दाढी मिशी असलेल्या माणसाला वर जाताना पाहिलं तो ओळखीचा नाही वाटला म्हणून तिने हटकलं त्याला पण तो काहीतरी बोलला आणि निघून गेला पण मग तो कुठल्या रूम मध्ये गेला काही दिसलंय का नाही ते तिने नाही पाहिलं पण तिने एक गोष्ट सांगितली त्या दाढी मिशी असलेल्या माणसाचा आवाज बायकी होता हा माणूस त्याचा चेहरा नीट दिसत नाहीये आय थिंक त्याला तो दाखवायचा नाहीये पण बरेचदा असतो ना पुरुषांचा आवाज पण असा पातळ असतोच ना मी आधीच म्हटलं होतं भोसले तुम्हाला ही अपडेट तुमच्यासाठी किती महत्वाची आहे ते तुम्हीच ठरवा बाकी आम्ही इन्क्वायरी तर करतो काही कळलं तर कळवतो तुम्हाला नक्की चला येऊ मी येस चला जैन सर जैन पण मुंबईत काही लागलं तर कळवा मला हो नक्की चला मला खूप आवडली इथली कॉफी आपण येत जाऊ इथे या शर इथे शेजारी एक लॉन्च पण आहे इथली क्राफ्टेड बिअर आय टेल यू से मी पीत नाही आणि तू पण पाहिजे नाही ठीक आहे कॉफी काही वाईट नाही शो थँक्यू सो मच हे सगळं सुरू झाल्यापासून तू मला खूप मदत केली आहेस खूप सपोर्ट केलायस रिअली थँक्यू बस काय यार ही दोस्ती आहे की आपली आणि आय पण मिस यू यार आणि यू नो व्हॉट तू लवकरच परत येणार आहेस तोपर्यंत ह्या कॅफेमध्ये कॉफी इज नॉट अ बिग डील मला माहित नाही मी परत कधी जॉईन होणार आहे ते असं का बोलतीयस सिमी तू काही केलंयस का प्लीज कोणाला सांगू नकोस स्पेशली तुझ्या विबीला सर माझ्या घरी घुसतील आणि मला गोळ्या घालतील ते ओके आय एम गेटिंग अ बिट स्केअर्ड मी मोहिनी दुबाशीच्या ऑफिसमध्ये गेले होते तिच्याबद्दल चौकशी करायला आर यू सिरियस सिमी तू सस्पेंड झाली आहेस पण ये बात उनको थोडी ना पता आणि गेस व्हॉट व्हॉट ज्या दिवशी तिच्या बहिणीचा खून झाला त्या दिवशी मोहिनी ऑफिसला गेलीच नव्हती मला ह्यात काहीच आश्चर्य वाटत नाहीये पण सिमी तू एवढी मोठी रिस्क कशी काय घेतलीस मला काही कळत नाहीये सुविचार क्रमांक 72 सहजासहजी जर गुन्हेगार पकडला जात नसेल तर कधी कधी पोलिसांना नियम वागवावे लागतात शो नियम कधी पाळायचे आणि कधी मोडायचे याची काही गणितं असतात माझ्या सरांकडून शिकले मी सानिया तुला कॉफी देऊ का नाही नको मग काहीतरी खातेस का याची प्लीज नकोय मला काही कशाला घाबरतेस मॅडम तुम्हाला बाहेर कोणी दिसलं का नाही मला खूप भीती वाटते हो बाबा एकतर दिवसभर घरी नसतो मला कॉलेजला जावं लागतं आणि आजी दिवसभर एकटीच असते शांतो ये बस शांतो मला सांग हा माणूस तुला पहिल्यांदा दिसला हो सी एक पॉसिबिलिटी अशी आहे की हे लोक तुमच्यावर आधीपासून लक्ष ठेवून आहेत मॅडम म्हणजे सूर्यावर हल्ला केला ती हीच माणसं का एक मिनिट तुला काय माहित सूर्याबद्दल तू भेटली आहेस त्याला हो आणि संध्याला पण सीमा मॅडम प्लीज त्यांची चूक नाहीये मी हट्ट केला मी नंबर मागितला होता त्यांच्याकडून सूर्यावर जरी जीवघेणा हल्ला झालेला असला तरी त्याची इतर बरीच कारणं होती तुझी आणि त्याची केस सिमिलर असली तरी सेम नाहीये आणि दुसरं म्हणजे आम्हाला पण अनुभवातनं काहीतरी कळलं असेलच ना
तुमच्या फॅमिलीवर आम्ही ती वेळ येऊ देणार नाही. आमच्यापैकी कोणीतरी आजपासून तुमच्यावर सतत लक्ष ठेवून असेल. ओके, फीलिंग बेटर? येस मॅडम. बस मी माझा पर्सनल नंबर शेअर करते, तुला काहीही वाटलं पहिले मला कॉन्टॅक्ट करायचा. अहो पण ती रोज कॉलेजला एकटी जाते. मग काय घरी बसून राहणार आहे? तुमचं रुटीन जसं चालू होतं तसंच चालू ठेवा, बाकी सगळं आम्ही सांभाळून घेऊ. तेवढा विश्वास आहे ना आमच्यावर? मॅडम तुमच्यावरच विश्वास आहे. थँक्यू. डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी फाईन. टेक केअर. थँक्यू सो मच मॅडम. नो प्रॉब्लेम. मला सांगता आजी आले का, म्हणजे कुठपर्यंत आले? हो ते येत आहेत, वाटेतच आहेत, बॉडी घेऊन येतीलच आता थोड्या वेळ. सतरा तारखेला ताईचं 13वं येत आहे. मी बोलले आमच्या गुरुजींशी. ते विधी वगैरे सगळं समजून घ्यायला पाहिजे. अरे ते नाही, साखरपुड्याचं रे. चल आता पटकन चहा पिऊन घे, नंतर आपल्याला निघायचंय. कुठे? अरे असं काय करतोस, एक आठवडा झाला आपला ठरलाय, रिंग्स बनवायच्या आहेत ना आपल्याला. ज्वेलरचा फोन येतोय मला. बहीण जाऊन आठवडा नाही झाला पण चेहऱ्यावर काही दिसू देत नाही बघतो. लवकर सावरली नाही? त्या दाढी मिशी असलेल्या माणसाचा आवाज बायकी होता. तुझ्याशी काहीतरी बोलायचं. आर्यन सेटअप संदर्भात नंतर. मोहिनी बद्दल आहे, प्लीज आज जाऊन बोलूयात. हॅलो वसुंधरा, मोहिनी बोलते. हा बोल ना, ठीक आहेस ना? हा हा सगळं ठीक आहे. अगं हे मी विचारायला पाहिजे तुला. खरं तर तू ठीक आहेस ना आता? खूप लागलं नाही ना तुला? सॉरी. अगं डोंट वरी, हा ठीक आहे. डॉक्टरांनी ड्रेसिंग करून दिलं आणि एवढं काही नव्हतं, घरी पट्टी केली असती तरी चाललं असतं. पण यु नो ना सर, ऐकतात कुठे. ठीक आहे पण आता काळजी घे. हा आय एम रिअली सॉरी. मलाच कळलं नाही अगं ते माझ्यामुळे कसं कायच लागलं तुला तो फोर्क. मोहिनी इट्स ओके. अगं होतं कधी कधी असं, तू इतकं मनाला लावून नको घेऊ. ठीक आहे चल मग ठेवते, काळजी घे. हा हो हो तू पण काळजी घे. ठेवू आता? हा बाय. ऐक ना, जाऊ देते, काहीतरी ऑर्डर कर ना, खूप भूक लागली. फोन कोणाचा होता तुला? मोहिनी दुबाशी. तिने तुला का फोन केला होता? का म्हणजे सॉरी म्हणायला, ते लागलं ना आज सकाळी म्हणून. हे तिच्यामुळे लागलंय तुला? हा तिच्यामुळे, म्हणजे ती ते काटा चम्मच ठेवायला गेली आणि चुकून लागली. चुकून काटा चमचा एवढा लागत नाही. मला वाटतं की तिने मुद्दामून भोसकलं तुझ्या हातात. काही काय बोलतेस सीमा, मुद्दामून का भोसकेल ती? तुझं ना डोकं खूप विचित्र चालायला लागलंय आजकाल. तुला माहिती नाहीये ती बाई. गप ना यार सीमा, भूक लागली यार जोराची, हे बोलायला आलोय का आपण इथे? सॉरी, मी तू ऑर्डर कर, काहीतरी मी हातून येते. दहा मिनिटं झाले मी इथे थांबलोय, मला इतर काम पण आहेत, प्लीज लवकर बोल नाही तर जातो मी. जे व्हायचंय ते होऊन जाऊ दे. काय व्हायचंय? तू त्या दिवशी मला मोहिनीच्या जिजूंचा सीडीआर काढायला सांगितला होतास. काहीतरी माती खाल्लीस? नाही मी माती नाही खाल्ली, पण मी त्यासोबत मोहिनीचा सुद्धा सीडीआर काढला. का? कुणी सांगितलं होतं हे करायला? मी सांगितलं होतं तुला मोहिनीचा सीडीआर
अच्छा 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 तुला जमदाडेनी सांगितलं ना बीबी तिने काही केलेलं नाहीये मी मी मला वाटलंय म्हणून केलंय तुला वाटलं म्हणून याला काय अर्थ आहे ही काय शाळा आहे तुला वाटतंय तसं तू करणार आई शपथ लोकांना मी सांगत असतो की नाही नाही शोशाना खूप चांगली हो तिला बघा असं काम द्या सगळीकडे मी तुझं कौतुक करतो त्याची ही फळ देतेस तुम्हाला तू माझ्या होणाऱ्या बायकोचा सीडीआर काढलास नाही बीबी माझे इंटेन्शन खूप साफ होते यार प्लीज माझ्याशी बोलणं टाळू नको आपलं रिलेशन आहे ना ब्रो आहेस ना तू माझा ठीक आहे तुला एवढंच सांगायचं होतं मोहिनीचा सीडीआर काढलाय बरोबर ठीक आहे खाल्ली माती आता बीबी मी काहीतरी प्रोफेशनली बोलते टाइमपास करत नाही थोडा तरी रिस्पेक्ट ठेव तुझ्या माती तू खायची रिस्पेक्ट मी करायचा तुझा ठीक आहे मॅडम मग प्रोफेशनली आता बोलूया प्रोफेशनली सांगा बरं काय ते मी तिचा फक्त सीडीआर नाही काढला त्यासोबत मी तिच्या फोनचं युसेज फुटप्रिंट पण चेक केलं म्हणजे ती कोणाशी बोलते काय बोलते कोणाशी चॅट करते कुठल्या साईट्स व्हिजिट करते सगळं प्रोफेशनली यासाठी मी तुला अरेस्ट करू शकतो आत्ता या क्षणी माहिती ना बीबी ज्या दिवशी मोहिनीच्या बहिणीचा खून झाला त्या दिवशी तिच्या फोनवरून पॉर्न साईट्स व्हिजिट झाल्या होत्या सी आधी तिचा फोन ऑफिस जवळ होता तिथून तो डोंगरीला गेला तिथून तो कुठेतरी चोर बाजारात फिरला अँड अगेन इट वेंट बॅक टू डोंगरी आणि तिथेच दिवसभर फिरत होता हे ऑड नाहीये बीबी हा मोहिनीचा युसेज पॅटर्न नाहीये 4 तारखेला कोणीतरी वेगळा माणूस तिचा फोन वापरत होता आणि आता हे सगळं ऐकल्यावर जर तुला मला अरेस्ट करायचं असेल तर आय एम युअर आई ओके हो स्टेबल आहे सध्या बाबांचं काही कळलं का नाही सॉरी त्यांच्याबद्दल काही कळलं नाहीये पण शोध सुरू आहे सध्या ऍक्च्युली मी तुला इथे एका वेगळ्याच कारणासाठी बोलावलंय मला काहीतरी विचारायचं आहे विचारा ना मागे तुझ्या बहिणीला कोणीतरी स्टॉक केलं होतं त्रास दिला होता हो बिरजू नाव आहे त्याचं बिरजू पोलिसांनी पकडलं होतं त्याला नाही ताईच्या माणसांनी पकडलेलं आणि पोलिसांकडे दिलेलं विद्या गोळे माहिती आहे तुम्हाला आय नो आय नो आय नो पुन्हा असा काही सिमिलर त्रास झाला नाही मॅडम पण काही घडलंय का नथिंग स्पेसिफिक काही घडलं नाहीये एक जनरल इन्क्वायरी आपण अलर्ट राहायला हवं नाही का हो ठीक आहे मला सध्या तरी एवढंच विचारायचं होतं येते मी बाय सर नाही आहेत ना नाही तुम्हाला भेटायचं आहे का नाही नाही म्हणजे ते पटकन बाहेर येणार नाहीत म्हणजे काही नाही तुला वेळ आहे का आता मला म्हणजे मी चहा पिऊन आता घरीच जाणार होतो माझं एक काम होतं तुझ्याकडे छोटा मू बडी बात बोला ना मॅडम कसं आहे माहितीये का सलमान मी इथे एका मिशन वरती होते मग मी सस्पेंड झाले आता त्यामुळे मी काही गोष्टी करू शकत नाही म्हणून मला तुझी मदत हवी होती तू माझ्यासोबत येशील ऑफिशियल आहे ना मग येतो की आपण एक काम करू चहा पिऊ आणि मग लगेच निघू चालेल लगेच लगेच मिसेस मोहिनी विजय भोसले काय काय केलंय यासाठी बट इट्स ऑल वर्थ इट लवकरच
मॅडम नेमकं कुठे जायचं आपल्याला? सलमान मला सांग, मी तुझ्यावरती किती विश्वास ठेवू शकतो? हा तो मॅडम इथपर्यंत आलोय तो पूर्णच विश्वास ठेवा. तिला ओळखतोस? हो, यांचं आणि भोसले सरांचं ठरलंय ना. अहो गणपतीत आलेले ना आपल्याकडे मोदक घेऊन, नाही का त्या? तिची चौकशी करायची आहे मला. या मंदाकिनी मॅडमची? मोहिनी दुबाशी नाव आहे तिचं. हा तेच ते, पण यांची चौकशी डायरेक्ट का? हो. सलमान मला फक्त एक प्रॉमिस कर, मी आता याच्या पुढे जे करणार आहे तू सरांना सांगणार नाही. काय झालं हे बघा मॅडम, मला माहिती आहे तुमचं आणि भोसले सरांचं काहीतरी वाजलंय. नेमकं काय वाजलंय हे मला माहिती नाही, पण ते तुमच्याशी बोलत नाहीयेत एवढं मला माहिती आहे. मग आता हे सगळं असताना तुम्ही या मॅडमला याच्यात का ओढताय? मी ओढत नाहीये तिला, तिच्यामुळे झालंय हे सगळं. तू फक्त माझ्या सोबत थांब, कदाचित हे सगळं होईपर्यंत तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. ओ मॅडम, ओ मॅडम, अहो मला पण लटकवणार बहुतेक. मॅडम तू आत्ता इथे काय करतेस? मग मी कुठे असायला हवं? आय डोंट नो, मे बी स्वतःच्या घरी. वाजले किती पाहिलं का? तू बेसिकली ज्यांनी इथे आत्ता असायला पाहिजे त्यांच्यापैकी कुणीही दिसत नाही. म्हणजे कोण? माझी टीम, द SOS टीम. शोशना, लुक ॲट मी, एम आय मिसिंग समथिंग? हा ते आत्ता सगळे इथेच कुठे. एक मिनिट, नाही माहिती, सॉरी. हा ग्रेट, आर्यन साटम, सानिया चौगुले, संध्या कदम या सगळ्यांचे लीड्स मी फॉलो करते आणि माझी टीम गायब आहे. विजय आणि सलमान कुठेतरी गायब आहेत, मगर आत्ता तरी इकडे दिसत नाहीये. आणि द ग्रेट शोशाना, हे काय, हे तू काय करतेस? ऐक ना अनुजा, आय मीन आय नो मी तुला हे सगळं आधी सांगायला हवं होतं, पण आपली भेटच झाली नाही ना, त्यामुळे मग मला तुम्हाला मी बीच्या आयुष्यात एक मोठं वादळ येण्याची शक्यता आहे. भोसले तिची तुझी गर्लफ्रेंड आहे, खोटारडी आणि गुन्हेगार आहे, गुंडाळले तिने तुला, म्हणून तिच्या गोड चेहऱ्यामागे लपलेली खुनी बाई तुला दिसत नाही. चेहऱ्यावरची लाईन, ची दाढी, निशा, केस, डोंट यू थिंक इट्स अ बिट प्रोस्थेटिक? त्या दाढीविषयी असलेल्या माणसाचा आवाज बायकी होता. मोहिनीच्या बहिणीचा खून झाला त्या दिवशी तिच्या फोनवरून फोन साईट व्हिजिट झाले होते. बीबी हा मोहिनीचा मेसेज पॅटर्न नाहीये. 4 तारखेला कोणीतरी वेगळा माणूस तिचा फोन वापरत होता. तुमच्यावरती जेव्हा अटॅक झाला तेव्हा मोहिनी दुबाशी तिथेच होती. मोहिनी दुबाशी एका मर्डर केस मध्ये संशयित होती. तिचं वागणं तेव्हाही संशयास्पद होतं आणि आताही मला तसंच वाटतं.